नमस्कार, मी चिमनराव पाटील, आमदार एरंडोल पारोळा बडगाव मतदारसंघ, जिल्हा चळगाव. मी माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा अंतःकरणापासून आभार मानतो की भारतीय राजकारणामध्ये एका विशिष्ट कालखंडात त्यांनी हा जो विषय उपस्थित केला की आम्ही ज्या आघाड्या करतो, युत्या करतो, या फक्त सत्ताप्राप्तीसाठी करत असतो. परंतु युती किंवा आघाडी याचा उद्देश नुसतं सत्ताप्राप्ती नव्हे, तर खुर्च्यांचं वाटप नाही, तर या युती आणि आघाडी सरकारच्या माध्यमातून एक समान विचारधारा घेऊन येणं, समान उद्दिष्ट घेऊन येणे आणि त्या समान विचारधारेसाठी, समान उद्दिष्टासाठी झडणं आणि तो विचार जनमानसामध्ये रुजवणं हे खऱ्या अर्थाने काम असतं. आणि विकासाचे जे महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या विकासाच्या गोष्टी करायचं हे महत्त्वाचं काम असतं. आणि आज शिंदेसाहेबांनी नेमका तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि सगळ्यात आनंदाची आणि आशादायी गोष्ट, भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत एका पक्षाचे, एखाद्या पक्षाचे विद्यमान आमदार 56 आमदारांची संख्या असताना आज जवळजवळ 40 आमदार या भूमिकेला पाठिंबा देणारे आहेत आणि ते एकनाथराव शिंदेसाहेबांचे हात मजबूत करत आहेत. हा एक अनोखी घटना आहे, हा एक अनोखा प्रयोग आहे. मला वाटतं भारतीय राजकारणामध्ये गेल्या 70-75 वर्षामध्ये इतका ताकदीचा प्रयोग आजपर्यंत कुठे झालेला नसेल आणि म्हणून ही ऐतिहासिक घटना आहे. आणि ऐतिहासिक घटनेकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच काँग्रेस, राष्ट्रवादी ज्यांच्याशी 70-75 वर्ष शिवसेना असेल, बीजेपी सेनांचं जमलं नाही, फक्त सत्ताप्राप्तीसाठी आणि 2 खुर्च्या मिळवण्यासाठी जर अशा अभद्र युती आपण करायला गेलो तर भविष्यामध्ये राजकारणाचीच तर वाईट पायंडं पडतील आणि भविष्याची पिढी, भावी पिढी आपल्याला काय म्हणेल. आणि म्हणून त्या उद्देशाने हा जो विचार त्यांनी केलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती नाही, युती करायची असेल तर ती भारतीय जनता पक्ष याच्यावर युती करायला पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष आमचा नैसर्गिक मित्र आहे आणि नैसर्गिक मित्र कशासाठी, कारण हिंदुत्व हा आमचा कॉमन फॅक्टर आहे, हिंदुत्व हे आमचा कॉमन अजेंडा आहे. आणि त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फक्त भारतीय जनता पक्षाचीच आमची नैसर्गिक युती होऊ शकते हे सत्ताप्राप्तीच्या अशा काळामध्ये ठासून सांगणारा एकमेव भारतातील नेते म्हणजे आज एकनाथराव शिंदेसाहेब झालेले. म्हणून या घटनेकडे एक सामान्य घटना म्हणून कोणी बघू नये, ही अत्यंत मोठी घटना आहे. आणि राजकारणामध्ये युत्या आघाड्या या जनतेसाठी करायच्या असतात, जनतेच्या विकासासाठी करायच्या असतात, तिच्या भल्यासाठी करायच्या असतात. फक्त आपल्या तुंबड्या भरायच्या, आपल्याला सत्तेची 2 खुर्च्या प्राप्त करायच्या याच्यासाठी युत्या आघाड्या नाहीत, हा संदेश माननीय शिंदेसाहेबांनी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.